नमस्कार. बऱ्याच जणांना पायामध्ये गोळे येणे, पोटऱ्या दुखणे किंवा काफ मसल पेन असणे अशी मात्र समस्या असते. हा कुठल्याही प्रकारचा आजार जरी नसला तरी हे लक्षण बऱ्याच जणांना त्रास देत असतं. अगदी लहान मुलांमध्ये देखील थोडंसं धावल्यानंतर, पडल्यानंतर त्यांच्या पायामध्ये गोळे येत असतात, त्यांचे पाय दुखत असतात किंवा गुडघे दुखत असतात असे ते नेहमी कंप्लेंट करत असतात. बऱ्याच गृहिणींना काम करत असताना स्वयंपाकगृहामध्ये खूप वेळ उभं राहावं लागतं, त्यामुळे देखील त्यांच्या पायामध्ये गोळे येत असतात, त्यांना त्या ठिकाणी वेदना होत असतात. वृद्ध काळातले जे व्यक्ती असतात ते देखील झोपेमध्ये क्रॅम्प येत आहेत अशा पद्धतीची कंप्लेंट करत असतात. तर मग ह्या सगळे पायामध्ये गोळे येण्यामागची काय कारणं असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर पायामध्ये गोळे का येत असतात याच्या मागची तीन प्रमुख कारणं असतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी असणे. आपले जे पायाचे गोळे असतात इथेच आपलं दुसरं हृदय वास्तव्य करत असतं आणि अँटीग्रॅव्हिटी जो ब्लड फ्लो असतो म्हणजे पायाच्या दिशेने जाणारा जो रक्तस्राव असतो त्याला वरच्या दिशेने परत पुन्हा हृदयाकडे पाठवण्याचं काम ही काफ मसल करत असते आणि यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन फार लवकर होत असतं आणि ते होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं तर त्याच्यामुळे शरीरातील मिनरल्स देखील कमी होऊन जातात आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्समुळे पायाचे गोळे दुखू शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे कॉन्स्टिपेशन असणे, मलावबद्धता. बऱ्याच तरुण मंडळींना किंवा वृद्ध असणाऱ्या व्यक्तींना पोट साफ व्यवस्थित होत नाही. पोट साफ व्यवस्थित न झाल्यामुळे पिंडकोद्वेष्टेन म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर तुमच्या अपानाची गती किंवा तुमचं पोट व्यवस्थित झालं नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षण दिसून येतं ते म्हणजे पिंडकोद्वेष्टेन म्हणजे तुमच्या पायाचे गोळे दुखणे किंवा क्रॅम्प येणे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे असतं ते म्हणजे विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता असणे. हल्लीची लाईफस्टाईल अशी आहे की त्यामुळे उन्हामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये जाणं फार कमी होतं आणि त्यामुळे विटॅमिन डीची मात्रा रक्तामध्ये कमी प्रमाणात असते. जर विटॅमिन डी कमी असेल तर त्याचबरोबर इतर मायक्रोन्युट्रियंट्स जे असतात त्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांचं देखील शोषण शरीरामध्ये कमी प्रमाणात होतं. परिणामतः रक्तामध्ये कमी मात्रा राखली जाते आणि त्यामुळे देखील पायाचे गोळे दुखत असतात. आणि अशा पद्धतीची पायाचे गोळे दुखण्यामागचे जे कारण आहे जर ते तुम्हाला समजलं तर त्यानुसार तुम्ही त्याच्यावर उपचार करू व्यवस्थितपणे करू शकता. तर आज मी तुम्हाला घरगुती एक उपाय सांगणार आहे जर तुमचे पायाचे गोळे दुखत असतील तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तर तो उपाय आहे, तिळाचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे. एक साधारणतः एक वाटी तिळाचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याला हलकसं गरम करायचं आहे आणि हलकसं गरम केल्यानंतर त्यामुळे किंचित दोन चिमूट सेंधव पावडर, सेंधव नमक तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने सेंधव मिश्रित कोमट तिळतेल आहे त्याने त्या पोटऱ्यांचा मसाज करायचा आहे. हा मसाज करताना पर्टिक्युलर डायरेक्शन महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे पायाच्या टाचेपासून ते गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याची जी मागची बाजू असते त्या दिशेने खालून वरच्या दिशेने तो मसाज व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. जेणेकरून त्या ठिकाणी जी असलेली सोलियस मसल असते त्या ठिकाणी जर लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन झालेलं असेल किंवा त्या ठिकाणी जो वात संचिती झालेली असते ती व्यवस्थितपणे क्लिअर होते आणि पायाचे गोळे दुखायचे बरे होऊन जातात. साधारणतः अशा पद्धतीचा मसाज तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता, दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस. फारच वेळ नसेल तर संध्याकाळच्या वेळेस केला देखील चालतो. संध्याकाळी तुम्ही कामावून आल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या वेळेस गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवल्याने त्या ठिकाणी देखील ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होतं. तुमची जी नेहमी वापराची चप्पल आहे ती सॉफ्ट सोल असेल याची काळजी घ्या, जेणेकरून पायावरचं जे प्रेशर असतं ते जमिनीकडे जाताना खूप जास्त प्रमाणामध्ये, तो जर हार्ड सर्फेस असेल, हार्ड सोल असेल, तर त्याच्यामुळे पायांमध्ये वेदना होत असतात. तर अशा पद्धतीचे तुमच्या जीवनशैलीमधील काही बदल आणि तिळाच्या तेलाचा मसाज जर तुम्ही केला तर तुम्ही ह्या वेदनेपासून नक्की मुक्ती पाहू शकाल. आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. जर तुम्हाला आवडला तर त्याच्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्या अशा आरोग्याविषयीच्या आणखी काही समस्या असतील आणि त्याबद्दल तुम्हाला उपाययोजना आणि औषधोपचार पाहिजे असेल तर मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावरती नक्की एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याच्याबद्दलचा उपाययोजना सांगितली जाईल. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना हा प्रकारचा त्रास आहे. माझा व्हिडिओ अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन माहितीच्या आरोग्यविषयीच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.